नमस्कार, कोमल रेसिपीज मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण इथे मस्त शेवयाची खीर बनवणार आहोत। चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। साहित्य: शेवया, साखर, तूप, काजू, बदाम, केसर, खोबरं आणि दूध। सर्वप्रथम आपण इथे गॅसवर पातेल गरम करायला ठेवलेलं आहे। नंतर त्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं तूप, आता टाकूया किसून घेतलेलं खोबरं, त्याला थोडा वेळ आपण तुपामध्ये होऊ देणार आहोत। नंतर आपण यामध्ये शेवया टाकणार आहोत आणि त्याला सुद्धा तुपामध्ये इथे आपण थोडा वेळ परतून घेणार आहोत। तुपामध्ये इथे शेवया छान परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। पाणी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता। आपण त्याला परत एकदम एकत्रित मिसळून घेऊया। आपली साखर इथे शेवयांमध्ये विरघळल्यानंतर आपण त्यामध्ये इथे दूध टाकणार आहोत। आपण ही खीर मंद आचेवर सोडू देणार आहोत। थोडीशी उकडी फुटायला लागल्यानंतर त्यामध्ये टाकूया बदाम, काजू, परत त्याला एकत्रित मिसळून घेऊया। आता आपण थोडस त्यामध्ये केसर घालणार आहोत। आपली खीर इथे मस्त दिसू लागलेली आहे। खीर इथे मस्त बनून तयार झालेली आहे। आता आपण त्याला एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत। शेवयाची खीर इथे खूप झटपट होते आणि त्याची टेस्ट खूप मस्त लागते। इथे आपण सर्व बाउल मध्ये खीर इथे काढून घेतलेली आहे। आता त्यामध्ये काजू व बदाम इथे गार्निशिंग साठी आपण इथे टाकणार आहोत आणि त्यावर थोडस केसर टाकणार आहोत। आपली खीर इथे मस्त बनवून तयार झालेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका।